अहो बरोबर आहे ना वा? अहो ते आमचं नेहमीच काम आहे, त्याच्यामध्ये आमची कुठलीच चूक असणार नाही. हा मग कशाला वाचायला पाहिजे बर? असं कस? आपण ज्या कागदपत्रांवर सह्या करणार आहोत त्या अगदी व्यवस्थित वाचून घ्यायला हवे. म्हणजे आता तुम्ही स्वतः सह्या करणार काय? गपस्ती का आता? वहिनी वाचताय तू वाचू दे. वाचायलाच पाहिजे अंजली, तू नीट वाच, किती वेळ लागला तरी चालेल. हो आवरा लवकर, मला अजून बाकीचे काम आहेत. वय वय आवरा लवकर, मला बी जायचंय शेतात. भांगलायला बायका बोलवल्या. मामी आपल्या जमिनीचा प्रश्न आहे ना, बघ वाचायला लागणारच की. एकदम बरोबर बोललास राणा. आजकाल फुकटच्या वकील लई झाल्यात वाटत. इथे एक अट आहे, जमिनीच्या उत्पन्नातला अर्धा हिस्सा तुमचा असं का? ते गहाणवट हायतवर यांचा अधिकार येणार जमिनीवर. हा हा नाही, आपण यांना व्याज देतो मग जमिनीच्या उत्पन्नातला हिस्सा कशाला? बरोबर आहे. अहो साहेब याचा काही संबंध नाही, आपण जमीन फक्त पैशाची आणि व्याजाची गॅरंटी म्हणून गाण ठेवतोय. अहो ते नजर चुकीनं राहिलं, मी परवा एका माणसाची बिनव्याजी जमीन घेतली होती, त्याच्यामुळे ते राहून गेलंय, आपण दुरुस्त करून घेऊ.